दंडवत प्रणाम मंडळी। तर आज आपण पुन्हा एकदा एक कथा घेऊन आलोय, श्री चक्रधर स्वामींची लीळा घेऊन आलोय, ती तुम्ही ऐका आणि तेथून मिळणारा बोध हा तुम्ही आचरणात आणा। आजची जी कथा आहे भाई देवाची बोरे, तर पूर्ण कथा ऐका। दुपारची वेळ झाली होती, स्वामींचा दुपारचा पूजा अवसर आटोपून भिंगारचे महाराज आपल्या घरी परतले होते। स्वामींचे अलौकिक तेज व हृदयाला भिडणारा उपदेश याची चर्चा करता करता आपण कधी घरी पोचलो याची त्यांना जाणीवही झाली नाही। स्वामींचे दुपारचे भोजन आटोपले होते, बाईसा त्यांच्या शयनाची तयारी करीत होत्या, भक्तांनी भिक्षेचा प्रसाद सोडला होता, दुपारच्या जेवणाची तयारीही चालली होती, पण सर्वांचे लक्ष बाहेर लागले होते, कारण बाहेर गेलेला लहानगा भाईदेव अजून आश्रमात परतलाच नव्हता। बाईसासारख्या आत बाहेर करीत होत्या, इतक्यात आपल्या पोटाशी भले मोठे गोठाडे घेऊन भाईदेवाची स्वारी आत आली। दुपारच्या उन्हाने भाईदेवाच्या तोंडावरून घामाच्या धारा वाहत होत्या, लहानसा चेहरा लाल बुंद झाला होता, पण थकवा दिसत नव्हता। भाईदेवाच्या चेहऱ्यावर आनंद हा उसंडून वाहत होता। आल्या आल्या तो बाईसाजवळ गेला, भांडे मागून घेतले आणि आपल्या पोटाशी धरलेला अंगरख्यातील खजिना त्यात मोकळा केला। पाहतात तर काय, ती कच्ची पक्की हिरवट तांबूस बोरे होती। सर्वजण ती बोरे पाहून हसू लागली, पण भाईदेवाला त्याचे भान नव्हते। त्याने बोरांचे भांडे घेतले आणि स्वामींपुढे ठेवले, स्वामींना दंडवत केला व हात जोडून उभा राहिला। स्वामींनी बाईसांना बोलावले, बाईसा आल्या, बोरांकडे पाहिले आणि भाई देवावर रागावल्या, कारण त्या बोरांना दात लागलेली होती। ती बोरे दातांनी कुरतडलेली होती, उष्टी झाली होती। स्वामींनी भाईदासांकडे प्रेम नजरेने पाहिले, तो हात जोडून घाबरत घाबरत सांगू लागला, स्वामी मी रानात गेलो होतो, तेथे बोरीचे खूप झाडे होती, झाडांखाली बोरांची रास पडली होती, तुमच्यासाठी बोरे घ्यावे असे मला वाटले, पण ती आंबट निघाली तर तुम्हाला आंबट बोरे कशी अर्पण करायची मला काही सुचेना। मी बोरांची चव पाहण्यासाठी, बोर आंबट की गोड आहे हे पाहण्यासाठी मी एक बोर चाखून पाहिली, जे बोर गोड लागले तेच बाजूला काढले, अशा गोड लागलेल्या बोरांची रास अंगरख्यात बांधली व तुम्हाला अर्पण करण्यासाठी अंधी होय, बोरुष्टी केली याबद्दल मला क्षमा करा, असे म्हणून तो 10-12 वर्षाचा बालक स्वामींपुढे आडवा झाला। बोरांची परीक्षा पाहण्याची बाईदासांची अजब पद्धती पाहून मठातील सर्व भक्त हसू लागले। स्वामींनी मात्र आपल्या त्या लहानग्या भक्ताला प्रेमाने उठवले, आपल्या जवळ घेतले व म्हटले, भाईदेव हो, बोर उष्टी असतील पण तुमचा भक्तिभाव मात्र उष्टा नाही, तो शुद्ध आहे, असाच शुद्ध भाव कायम ठेवा, मोठे व्हा। स्वामींनी त्या बोरांचा स्वतः तर प्रसाद घेतलाच, पण सर्व भक्तांना बोरांचा प्रसाद दिला। या लहानग्या भाईदेवावर स्वामींचे फार प्रेम होते। रात्रीचे वेळी त्याला आपल्या शेजारी झोपवीत, त्याला स्वतः लघवीसाठी घेऊन जात, त्याच्या खाण्याकडे खेळण्याकडे लक्ष देत हा भाईदेव मोठेपणी स्वामींचा एकनिष्ठ भक्त झाला। तात्पर्य एवढंच, वस्तू मोठी नसते, त्यामागची भावना ही मोठी असते। मनाने निर्मळ बना, सर्वांचे प्रेम आपोआप मिळेल। तर मंडळी, बघितली आजची कथा बोरांची, वस्तू खरंच ही मोठी नसते, त्यामागची भावना खरंच मोठी असते। म्हणून मनाने निर्मळ बना, सर्वांवर प्रेम करा, सर्वांचे प्रेम आपोआप मिळेल। तर अशाच कथा स्वामींच्या लीळा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महानुभाव फाउंडेशन, आणि सर्वांनी ऐका, आणि ही कथा याचे तात्पर्य हे आपल्या जीवनाच्या आचरणात आणा। दंडवत प्रणाम मंडळी, जय श्री चक्रधर स्वामी।